घर असावं घरासारखं असं म्हटलं जातं, पण जर राहायला घरच नसेल तर ही केवळ कल्पना ठरते. अन्न, वस्त्र या मूलभूत गरजांबरोबर निवारा ही सुद्धा मानवाची एक मूलभूत गरज आहे. आणि हा निवाराच जर मानवाला उपलब्ध होत नसेल तर त्याची जी अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी. अशीच परिस्थिती सध्या नागवीड तालुक्यातील नवखळा येथील रमाई घरकुल योजनेतील बेघर लाभार्थ्यांची झालेली आहे. आपल्या हक्काची घरे मागताना त्यांच्या चपला छिजल्यात. कुणी पडक्या घरात तर कुणी ताडपत्री बांधून निळ्या आभाळाच्या खाली थंडी अंगावर घेत उद्या सकाळी तरी आपल्याला आपलं हक्काचं घर मिळेल या आशेवर जगत आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या आधीपासूनच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी रमाई आवास योजनेकरिता नागभीड नगर परिषदेकडे अर्ज केले. त्याअंतर्गत घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेले पात्र प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवणं गरजेचं होतं. मात्र गेल्या 2 वर्षांपासून काही कारण नसताना ते प्रस्ताव नागभीड नगर परिषद कार्यालयात धूळ खात होते. जागरूक लाभार्थींनी जेव्हा याचा सतत पाठपुरावा केला तेव्हा उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. हक्काच्या योजनेचा लाभ त्वरित मिळाला नाही तर नगर परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा वंचित लाभार्थ्यांच्या वतीनं देण्यात आलाय. मी रचा मारुती मिश्रा, नागवीड नगर अंतर्गत नवखळातला रहिवासी आहे. मी रमाई घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेले मंजुरीसाठी दिले होते, परंतु इथल्या शिवणी नागपूर इथल्या शिवणी मुळीच आमच्या अर्जाकडे लक्षित पाठपुरावा केलेला नाही व 24 ऑक्टोंबर 2019 चंद्रपूर समाज कल्याण ऑफिसला पाठवण्यात आले, परंतु अजूनही आमचे 22 अर्ज मंजूर झालेले नाही. आम्ही गरीब माणूस आहोत, आमच्या अर्जाकडे लक्ष द्यावे. आम्ही विनंती करतो की आमचे चिमूर क्षेत्राचे आमदार साहेब बंट्या भागडे तसेच पालकमंत्री वडेट्टीवार साहेबांनीसुद्धा आमच्याकडे लक्ष देण्यात यावे. अन्यथा लक्ष दिलं आले नाही तर आम्ही उपोषण केल्याशिवाय राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. मी प्रेमदास सोमाजी गिडाम नभळा रहिवासी असून आम्ही 2017 रमाई योजनेचे फॉर्म भरले. ते आम्हाला 2.5 वर्षापासून आम्हाला घरकुल मिळालेले नाही, त्यामुळे आम्ही कशा परिस्थितीत राहावा हेच समजत नाही. आमच्या नागरीचे उपयोग आमचे गाव नागरी नगर परिषदमध्ये गेलेले आहे, त्यामुळे आम्हाला घरकुल मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्या आमची. 2017 सांगो मग किती वेळ सेवा ऐकत आहो आम्ही अशा अशा घरामध्ये सांगा. आमचे जिल्ह्याचे आमच्या नगर परिषद विधानसभेचे बंटी भांगडिया साहेब आणि पालकमंत्री साहेब यांनी दखल घेऊन आमची घरकुल योजना मंजूर करावी.